गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी डॉक्टर वीरेंद्र तावडे याच्या जामीन अर्जावर कोल्हापूर सत्र न्यायालयात युक्तिवाद झाला. न्यायमूर्तींनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर जामीनावरचा निकाल 30 जानेवारीला ठेवलाय. डॉक्टर वीरेंद्र तावडे हा गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख मास्टरमाइंड असून त्याच्याविरुद्ध परिस्थितीजन्य भक्कम पुरावे असल्यानं त्याला जामीन देऊ नये असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आला. तर तावडे दोषी असल्यासंदर्भात कोणताच सबळ पुरावा नाही, त्यामुळे त्याला जामीन मिळावा अशी मागणी तावडेच्या वकिलांनी कोर्टाकडे केली. काल जिथं थांबलं होतं तिथून कॉन्स्पिरसीवरनं आज आर्ग्युमेंट सुरू झालं. त्याप्रमाणं डॉक्टर वीरेंद्र सिंग तावडे ह्या पानसरे खूनखटल्यातले आरोपी नंबर 2 हे कसे मास्टरमाइंड नाहीत आणि त्यांनी कुठलाही कट कारस्थान रचलेलं नाही हे आज मी कोर्टाला दाखवून दिलं. आणि ते कट कारस्थान रचलं गेलं आहे ह्याबद्दलचे पुरावा कुठलाही या कोर्टात आलेला नाही सकृतदर्शनी, त्यामुळे त्यांना जामीन मिळावा असा युक्तिवाद आज मी केलेला आहे. आणि त्यासाठी काही सुप्रीम कोर्टाचे आणि काही वेगवेगळ्या हायकोर्टांचे मी निवाडे हे माननीय न्यायालयाला सादर केले की त्यावरून डॉक्टर तावडे हे कोणत्याही प्रकारचा कट आणि कारस्थान हे रचत नव्हते हे सिद्ध होतं आहे हे आज दाखवून दिलेलं आहे. डॉक्टर वीरेंद्र तावडेच्या विरुद्ध भक्कम असा परिस्थितीजन्य पुरावा आहे. कटाचा तो मुख्य सूत्रधार आहे. ही जी हत्या आहे हा कट कारस्थानाचा भाग आहे. त्याचा मुख्य सूत्रधार हा डॉक्टर वीरेंद्र तावडे आहे आणि हे घडवून आणण्यामागे डॉक्टर वीरेंद्र तावडेचाच हात आहे. याच्याबद्दलचे बरेच मुद्दे न्यायालयाला मी दाखवून दिले आणि पुढचा तपाससुद्धा चालू आहे 173(8) CRPC प्रमाणे. आणि त्यामुळे याला जामीन देऊ नये असं मी कोर्टाला सांगितलं. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.